नमस्कार मित्रांनो, तुम्हा सर्वांचे या व्हिडिओमध्ये स्वागत आहे. आपण मागील व्हिडिओमध्ये लंबवृत्त क्षितिजाच्या घनफळाचा व्हॉल्यूम ऑफ राईट सर्क्युलर सिलेंडरचा अभ्यास केला होता. आता या व्हिडिओमध्ये आपण लंबवृत्त क्षितिजाच्या घनफळावर व्हॉल्यूम ऑफ राईट सर्क्युलर सिलेंडर आधारित एक मनोरंजक उदाहरण पाहू. थॉमस, हे घे संत्र्याचे सरबत, आईने आज संध्याकाळच्या पार्टीसाठी बनवले आहे. हे तर खूपच चवदार आहे. हो, आईने पार्टीसाठी हे भांडे पूर्णपणे या सरबतानेच भरले आहे. या भांड्यात किती सरबत असेल हे तर मला नाही माहिती, परंतु याचे उत्तर आपण गणिताद्वारे नक्कीच मिळवू शकतो. याचा अर्थ ही गणिताची वेळ आहे. बघ थॉमस, हे भांडे लंबवृत्त क्षितिज आकाराचे आहे, राईट सर्क्युलर सिलेंडर आहे, कारण याची वक्र बाजू याच्या पायावर लंब आहे. आणि भांड्यात सरबत पूर्णपणे भरलेले आहे आणि भांड्याची जाडी नगण्य आहे, म्हणून भांड्यात सरबताद्वारे व्यापली गेलेली जागा भांड्याद्वारे व्यापल्या गेलेल्या जागे समान आहे. दुसऱ्या शब्दात सरबताचे घनफळ भांड्याच्या घनफळा समान आहे. आणि मला लंबवृत्त क्षितिजाच्या घनफळाचे सूत्र चांगलेच लक्षात आहे. लंबवृत्त क्षितिजाचे घनफळ पाय आर चा वर्ग आणि एचचा गुणाकार आहे, जेथे आर वृत्त क्षितिजाच्या पायाची त्रिज्या आणि एच त्यांची उंची आहे. शाबास थॉमस, आता आपल्याला फक्त सूत्रामध्ये आर आणि एचच्या जागी क्रमशः भांड्याच्या पायाची त्रिज्या 15 सेंटीमीटर आणि उंची 35 सेंटीमीटर लिहून हे सोडवायचे आहे. बघ थॉमस, भांड्याचे घनफळ 24,750 घन सेंटीमीटर आहे. याचा अर्थ भांड्यात असलेल्या सरबताचे घनफळ देखील 24,750 घन सेंटीमीटर आहे. पण मानस, हे तर घन सेंटीमीटर मध्ये आहे, सरबत तर आपण लिटर मध्ये मोजतो हो ना. हो थॉमस, बघ, 1 घन सेंटीमीटर हे 1 मिलीलिटरच्या समान आहे, म्हणून आपण सरबताचे घनफळ 24,750 मिलीलिटर आहे असे म्हणू शकतो. आणि 1,000 मिलीलिटर 1 लिटरच्या समान असतात. सरबताचे घनफळ 24,750 भागिले 1,000 किंवा 24.75 लिटर आहे. चला आता आपण आपल्या जगात परत जाऊयात. पार्टी सुरू होण्यास काहीच तास बाकी आहे. तुला तुझ्या आईची मदत देखील करायची आहे. मी पण तुला यामध्ये मदत करतो. दोन्ही मित्रांनी मिळून पार्टीची खूप मनापासून तयारी केली. या उदाहरणावरून आपण पाहिले की कशा प्रकारे लंबवृत्त क्षितिजाच्या घनफळावर व्हॉल्यूम ऑफ राईट सर्क्युलर सिलेंडर आधारित आपल्या दैनंदिन जीवनातील प्रश्न सोडवले जाऊ शकतात. पुढील व्हिडिओमध्ये आपण यावर आधारित मनोरंजक उदाहरणे पाहू.